सगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. वसंतदादा साखर कारखान्याच्या अध्यक्षांसह 16 संचालकांवर गुन्हा दाखल. 12,44,000 रुपयांचा GST राज्य सरकार कार्यालयात न भरल्याने गुन्हा दाखल. नमस्कार, मी तेजस्वी खराडे, तुम्ही पाहत आहे. आशिया खंडात सर्वात मोठा समजला जाणारा वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष तसेच 16 संचालकांच्या विरुद्ध संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. GST उपायुक्त शर्मिला मिस्किन यांनी हा गुन्हा दाखल केला असून सदर कारखान्याने व्यापाऱ्यांच्या कडून घेतलेली जी GST रक्कम आहे ती राज्य सरकारच्या कार्यालयात जमा केला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. मेसर्स वसंतदादा सहकारी साखर कारखाना हा व्हॅटच्या कायद्याखाली या कार्यालयाकडे नोंदित आहे आणि वसंतदादा सहकारी साखर कारखाना हा कंटीलिकरचे उत्पादन करतो व त्याची विक्री करतो. वसंतदादा सहकारी साखर कारखान्याने कंटीलिकरची विक्री करून समोरच्या व्यापाऱ्याकडून जो काही टॅक्स जमा केलेला आहे तो शासनाच्या तिजोरीत विहित वेळेत भरणा केलेला नाही. सदर व्यापाऱ्यास आम्ही त्या सदर कराचा भरणा करण्यासाठी वेळोवेळी या कार्यालयाने सूचना दिलेल्या आहेत, तसेच त्यांना योग्य संधी आणि योग्य वेळही दिलेली आहे. परंतु तरीही शासनाच्या तिजोरीत सदर कराचा व व्याजाचा भरणा न झाल्यामुळे संजयनगर पोलीस ठाण्यात या कार्यालयाने रितसर तक्रार दाखल केलेली आहे. सदर कराची रक्कम सुमारे 9,08,00,000 आणि त्यावरील व्याज 3,36,00,000 असे टोटल 12,44,00,000 एवढ्या कराचा भरणा सदर व्यापाऱ्याने केलेला नाही. October 2017 ते December 2020 यापर्यंतच्या कालावधीचा कर भरणा सदर व्यापाऱ्याने न केल्यामुळे या कार्यालयाने संजयनगर पोलीस ठाण्यात रितसर FIR दाखल केली आहे. GST रक्कम 12,44,000 असल्याची प्राथमिक माहिती आहे. संस्थेचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने कर चुकवेगिरीची बाब समोर आली आहे.